आज मी आले परत एकदा लव्ह स्टोरी घेऊन, लव्ह स्टोरीचा पार्ट टू जो तुम्हाला हवा होता. खूप सारे कमेंट्स होत्या की ताई लव्ह स्टोरीचा पार्ट टू कधी येणार आहे कधी येणार आहे, तर आज त्याला मुहूर्त लागतंय. हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आपण सुरुवात करूया. आपण लास्ट लव्ह स्टोरी पार्ट टू मध्ये बघितलं की आमची ओळख कशी झाली, कोणी कोणाला आधी प्रपोज केलं, त्याच्यानंतर आमचं थोडंसं हिंडणं फिरणं वाढलं, तर घरी कधी कळालं, तर घरी कळायचं आहे की ह्यांच्या मोबाईलला वॉलपेपर नाही बट स्क्रीन लॉक असतं ना, स्क्रीन लॉकवरती फोटो ठेवतात, तर तो फोटो माझा होता. आणि हे झोपलेले तेव्हा ह्यांच्या मामी, म्हणजे ह्यांच्या मामाची एक छोटी मुलगी होती, एक वर्षाची, तर हा अनुष्का, तर तिने आहे ना त्यांचा मोबाईल बघितला सहज रात्रीचा, खेळायला वगैरे घेतला असेल, आणि स्क्रीन लॉक होते त्यावेळेला माझा फोटो ठेवलेला होता त्यांनी, तर तो फोटो तिने पाहिला. आणि तेव्हा मला अकुली दिदी म्हणतात, म्हणजे ती म्हणायची, तर मग तिने तिच्या मम्मीला सांगितलं, मम्मा हे बघ अकुली दिदीचा फोटो असं. तर मग तिला तिची मम्मी एकदम शॉक झाली की अरे अकुलीचा फोटो अक्षयच्या मोबाईल मध्ये कसं काय. मग त्यांनी वॉलपेपरला होता म्हणजे, तर मग त्या पण जरासं शॉक झाल्या. मग त्यांनी त्यांच्या मिस्टरांना म्हणजे मामांना सांगितलं ही गोष्ट, तर मग त्यांनी ह्यांच्या मामांना सांगितली ती गोष्ट की ह्यांच्या मोबाईलला असं असं आहे. मग त्यांनी सगळे मेसेज वगैरे वाचले ना वाटतं, हा तर आम्ही मेसेजवरती बोलायचं. तर त्यावेळेला खरं तर माझ्याकडे छोटा आपला नोकियाचा बटनांचा मोबाईल असतो ना तो होता, तो पण पप्पांनी टाकून दिलेला होता, त्यांचा वाला मी वापरत होते. बट माझ्याकडे जो मोबाईल होता, नाही माझा मोबाईल होता तो पण मी काय मी घेतलेला नव्हता, माझ्या बारक्या भावाने घेऊन दिलेला मला. हा तर मग ह्यांच्याकडे पण तसा होता, बट ह्यांच्याकडे तो स्क्रीन टच वाला होता त्यावेळेला, त्याच्यामुळे फोटोमुळे ते पकडले गेले. तर मग त्या दोघांनी रात्रभर पूर्ण आमचे दोघांचे मेसेज वगैरे वाचले, तर मग ते जाम टेन्शन मध्ये आले. आणि ह्यांना पण थोडं जाणवलं की बाबा ह्यांनी रात्री कळलेलं दिसत. सकाळी ज्या वेळेस मी कॉलेजला जायला उठलो, म्हणजे उठायचं होतं त्यावेळेस सकाळी उठतानाच मला ते नाही का मामांचं त्यांचं काहीतरी बोलणं चाललेलं, आणि मामा म्हणत होते की अरे मला अक्षय असं वाटलं नव्हतं, अक्षय असं त्याच्याबद्दल कधीच वाटलं नव्हतं की अक्षय असं सरळ कधी काय असं तसं. त्यांना कधी शॉक होतं, शॉकिंग होतं त्यांच्यासाठी ते ऍक्च्युली, कारण असं आम्ही दोघं असं नाही गैरवी, त्यांना वाटायचं की असंच मित्रमैत्रिणी शॉकिंग होतं ते. तर ह्यांनी पण मला नंतर कॉलेजमध्ये जाताना सांगितलं की अरे मामा असं असं सकाळी म्हणत होते. मला पण थोडंसं टेन्शन आलं, म्हटलं कळलंय का काय मामांना. पण त्यांच्या मामांना कळलं म्हणून जरा बरं होतं, कारण त्यांचे मामा खूप समजदार आहेत आणि त्यांच्या म्हणजे घरचे सगळे समजदार आहेत. पण मला हेच टेन्शन होतं की हीच जर गोष्ट त्यांनी डायरेक्टली जाऊन माझ्या मम्मी पप्पांना सांगितली तर काय करायचं. आणि माहित होतं खरं तर ते एवढं म्हणजे एवढं पुढे नाही जाणार, ते तसे समजून घेणारातले आहेत. तर मग काय झालं, ह्यांना आम्ही कॉलेजवरून येताना ह्यांना फोन आला की कुठे आहेस. म्हणजे दुपारीच मला फोन आला होता कॉलेजमध्ये असतानाच की मला काय घरी तुम्ही ज्यावेळेस येणार आहे, तू घरी येणार आहे ना त्यावेळेस मला फोन कर हडपसर मध्ये आल्यावर. म्हणजे आम्ही कॉलेजला ऍक्च्युली भारती विद्यापीठला होतो, तुम्ही पहिला पार्ट जर बघितला असेल तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, तर आम्ही भारती विद्यापीठला होतो आणि मामांचा फोन आला की अरे मला हडपसर मध्ये आला ना फोन कर. म्हटलं ठीक आहे चालतंय आलो. आणि मला डाऊट होता की 100% ते, कारण मी ऐकलंच होतो झोपेत की मामांचं काहीतरी मामींचं बोलणं चाललेलं. म्हणलं 100% हाच विषय असणार आहे. हडपसर मध्ये आल्यावर मामांना फोन केला आणि आम्ही पण मी पण उलट कधी असं नाही का त्यावेळेस मनातली मनात बरं वाटत होतं की जाऊ दे एकदाच कळलं ते बरंच झालं चांगलं झालं. आणि मामांना त्याशिवाय, कारण मामा असे नाही का एकदम समजदार, आणि मामा त्यातले म्हणजे मला तरी बरं वाटलं की जाऊ दे मामांना कळलं बरं झालं, बाकी कोणाला नाही कळलं. तर मग त्यांनी आम्हाला बोलवलं कॉलेजवरून येताना, तर एक आम्ही आलो चालत चालत यायचं, आमचा रूट होता तो हडपसर मध्ये उतरायचं आणि चालत चालत घरी यायचं. जवळपास 2-3 किलोमीटरचं अंतर आहे जिथं आम्ही राहत होतो, हडपसर मधून 3 किलोमीटर आपलं चालत चालत 1-2-1-2 करत रोजचा तो नियम होता. तर तिथे एक ज्यूस सेंटर होतं, आता नाहीये, तर ज्यूस सेंटर होतं तिथं. आम्ही पण आधी ज्यूस वगैरे प्यायचो, तर मामा मग तिथं म्हटले ज्यूस, चला ज्यूस पिऊ नये का असं थोडंसं हे वाटत होतं की आता यार आता काय रिएक्शन असतं रे ह्यांची. मग त्यांनी ज्यूस पहिला नेलं, ज्यूस पिता पिता डायरेक्ट सुरुवात कुठून गेली, काय चाललंय तुमचं काय चाललंय तुमच्या दोघांचं, किंवा आता मुरेशला म्हणजे काय सांगायचं काहीच म्हणजे असं एवढ्या लवकर कळलं असं कधी वाटलं पण नव्हतं. तर मग मला तर काहीच बोलावं काहीच कळलं नाही. मग मामांनी विचारलं की सिरियस आहेत तुम्ही दोघं का टाइमपास करताय नाही का असं विचारलं. तुम्हाला वाटतंय का तुमचं लग्न होईल होईल तुम्ही काय आपलं नक्की काय चाललंय तुमचं असं म्हणजे त्यांनी नॉर्मल बोलत होते ते. खरं तर
तसं तर त्यांचा स्वभाव खूप चिडका आहे, बट ते त्यावेळेला नॉर्मल चिडका नाही, चिडका नाही, डायरेक्ट मिले मार खाल्लाय तर मग आम्हाला तीच भीती होती खर तर मी तर जाम घाबरलेले, तर पण त्यांनी जरा सॉफ्टली बोलत होते की काय चाललंय तुमचं, म्हणजे सिरियसली बोलत होते, तर मग आम्ही म्हटलं काही नाही असं असं आहे प्रेम आहे ते सांगितलं. मग ते म्हणले की लग्न होईल का, तुम्हाला वाटतंय का तुमचं लग्न होईल, तर विषय असा होता की आमच्या दोघांची कास्ट एकच होती आणि मला माहित होतं मामा चिडणार नाही कारण मामा पण त्या सिच्युएशन मधून आलेले. आता मामांनी जर व्हिडिओ बघितलं तर लेशिवाय घालते मला. तर त्यांनी विचारलं तर आम्ही तर हो बोललो त्यावेळेला, पण ते त्यावेळेला आम्हाला खूप छान म्हणजे समजावून सांगितलं की असं आता कॉलेज चालू आहे तुमचं, आता शिका छान स्वतःच्या पायावर उभं राहावा, हे प्रेम लग्न विग्न ते नंतरचं नंतर बघू. आणि म्हणजे होप्स होते की आमच्या दोघांची कास्ट एक आहे, शिवाय मामांकडून माझी मम्मी पप्पांचं मम्मीचं नातं जवळच होतं मामींकडून, तर मग असं वाटलं की बाबा कदाचित त्याच्यामुळे एवढं काय. हा हा, तर मग तेच, मग ते जरा छान बोलले त्यावेळेला भारी वाटलं की बाबा हा कुणीतरी सपोर्ट केलाय, अजून होप्स वाढले, अजून होप्स वाढले. तर आम्ही घरी गेलो, पण ह्यांच्या मामींची थोडीशी रिएक्शन बॅड होती माझ्या बाबतीत, म्हणजे त्यांना कदाचित मी जसा विचार करते की आपलं रिलेशन आपल्या घरच्यांचं रिलेशन खराब नको व्हायला, कदाचित त्यावेळेला पण त्यांनी तोच विचार केला. त्यांनी एवढा काही सपोर्ट नाही केला, बट मामांचा सपोर्ट होता, त्याच्यामुळे भारी वाटायचं की बाबा मामा सपोर्ट करतात. मग ह्यांच्या घरच्यांना सांगितलं मामांनी की ह्याचा असं असं आहे, तेव्हा घरच्यांची काय रिएक्शन होती मम्मी पप्पांची? नाही त्यावेळेस नाही सांगितलं मामांनी, त्याच्यानंतर मला कळलं ना, त्याच्यानंतर म्हणजे कधी मला वाटतं कधी भरपूर दिवसांनी नंतर सांगितलं, मला वाटतंय डिप्लोमाला असताना त्याच वेळेस नंतर लास्ट इयरला काय तर त्यावेळेस सांगितलं तुमच्या घरी की ह्याचा असं असं आहे म्हणून. मग त्यावेळेला घरच्यांची काय रिएक्शन होती? हा घरच्यांची मम्मी मम्मी पप्पा तर पहिले बोलले, म्हणजे मम्मीला पहिले सांगितलं होतं, त्यावेळेस मम्मी पण माझी अशी थोडीशी हे म्हणजे राग वगैरे मम्मीला येतो लगेच, पण मम्मी डायरेक्ट मम्मी म्हणली की तू ह्याच्यासाठी तुला पाठवला होता का पुण्याला, म्हणजे मामांकडे मी शिक्षणासाठी आलो होतो, पण मग मम्मीचं तेवढंच पहिलं चालू झालं की ह्याच्यासाठी तुला शिक्षणाला पाठवलं होतं का तिकडं, त्याच्यानंतर ठीक आहे कोण मुलगी काय असं तसं काय. ऍक्च्युली मम्मी पण हिला मम्मीनी हिला पाहिलं होतं पहिल्यांदा त्याच्यामुळे बघितलं होतं मला पण. तर मग आणि पप्पांचा तर ह्यांच्या काही विषयच नव्हता, त्याचं म्हणजे खूप साधे सिम्पल आहेत, खूप शांत स्वभाव आहे, तर त्यांना काही घेणं देणं नव्हतं. हा बाबा मुलगी चांगली आहे प्लस कास्ट एक आहे, त्याच्यामुळे त्यांची काही रिएक्शन नव्हती. उरला प्रश्न माझ्या घरच्यांचा, कारण शक्यतो मुलाच्या घरच्यांकडून जास्त काही रिएक्शन येत नाही, बॅड रिएक्शन नसतात. मुलीच्या घरी जेव्हा कळतं तेव्हा मात्र खूप तमाशा होतं. तर माझ्या घरी खरं तर तोपर्यंत माझ्या घरच्यांना काहीच कल्पना नव्हती, आणि माझ्या पप्पांना थोडासा डाऊट यायचा. डाऊट म्हणजे विषय काय होता, मी ऍक्च्युली ह्यांच्या घराच्या समोर माझ्या मित्राचं घर आहे, आणि ज्यावेळेस आम्ही कॉलेजवरून आलो ना, मग मी तिथंच खाली बसायचं, ह्यांच्या घराच्या समोर मित्राच्या घरातच आतमध्ये बसलेला असायचो, आणि आपलं बघणं वगैरे म्हणजे हे ना कंटिन्यू बघत बसायचे, दारात बसले तर दारातून, खिडकीत असले तर खिडकीतून. तर मग ते माझ्या पप्पांना जरा जरा जाणवायला लागलं, तर पप्पा पडदा लावायचे, यायच्या दरवाज्याचा पडदा लावायचे, खिडकी दिसले तर खिडकीचा पडदा लावायचे. मग त्यांना कदाचित ते जाणवत होतं किंवा हे बाहेर वगैरे बसले की हे कंटिन्युअसली बघत बसायचे. तर मग पप्पांना जरा जाणवत होतं, पण घरी पहिल्यांदा माझ्या कोणी सांगितलं अन्नानीला, संदीप आज भाऊ आहे, तर तो म्हणजे मम्मीकडे इकडे सुट्टीला यायचा अधून मधून राहिला, तर शक्यतो मुलांमध्ये जाणवत असं की ह्यांचं काय चाललंय. त्यावेळेला त्याला थोडासा डाऊट होता, मला पण ते जाणवत होतं की त्याला डाऊट आहे म्हणून. आणि मी पण माझ्या तोंडाने त्याला एकदा लास्ट स्टेजला म्हणजे मी त्याला सांगितलं की आमचं असं असं आहे म्हणून, तर त्याने ते डायरेक्टली जाऊन माझ्या मम्मी पप्पांना सांगितलं की अक्षय पण असं असं करतोय. म्हणजे त्याला कदाचित वाटलं असेल त्यावेळेला की आमचा टाइमपास चालू आहे, प्रेम वगैरे नाही, लग्नापर्यंत जाऊ असं त्याला त्यावेळेला वाटलं नसेल, त्याच्यामुळे त्याने डायरेक्ट ती गोष्ट जाऊन मम्मी पप्पांना सांगितली. आणि त्यावेळी झाला म्हणजे घरात खूप मोठा स्फोट झाल्यासारखं झालं, खूप म्हणजे खूप भयंकर होता तो वाला स्फोट. आणि मला पण कळलं की बाबा माझ्या घरी ही गोष्ट कळलीये, तर भरपूर खूप सारे नातेवाईक आलेले, म्हणजे माझे मावशी काका मामा भरपूर सारे नातेवाईक बोलवले गेले घरात, आणि त्यांच्या समोर हे सगळं मॅटर झालं. रिएक्शन सगळ्यांची खूप बेकार होती, आणि माझ्या घरच्यांची तर रिएक्शन खूप बेकार होती. आता हे सगळं जर सांगत बसलो तर खूप मोठा व्हिडिओ होईल. रिएक्शन लवकरात लवकर आम्ही तुम्हाला शेअर करू, रिएक्शन म्हणजे अगदी पोलीस कंप्लेंट
कंप्लेंट वगैरे खूप 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 सारं काही झालं होतं त्यावेळेला. तर रिॲक्शनचा व्हिडिओ पुढचा असेल, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे. आणि जे कोणी हा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघताय त्यांनी प्लीज आधीचा पार्ट वन, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिकडे जाऊन पार्ट वन बघा आणि मग हा व्हिडिओ बघा. इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप छान सपोर्ट करताय, करा तर तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहा. खूप छान वाटतंय तुमच्या कमेंट्स वाचून, अशाच कमेंट्स करत राहा. ठीक आहे, आजचा व्हिडिओ इथंपर्यंतच होता की घरच्यांना कधी कळलं, कसं कळलं, कोणाकडून कळलं. आता घरच्यांची रिॲक्शन म्हटलं खूप बेकार आहे.